एसटी महामंडळाकडून 4 महिने वेतन न मिळाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी आठवडाभर काम बंद ठेवल्यानं कणकवली बसस्थानक परिसरात साठलेल्या कचऱ्याबाबत कोकण नावनं बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत पंढरच्या सविता आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी आपल्या टीमसह मंगळवारी कणकवली बसस्थानक परिसराची साफसफाई केली. कणकवली बसस्थानक परिसरात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं 4 महिने पगार दिला नाही म्हणून सफाई कामगारांनी आठवडाभर काम बंद ठेवलं. यामुळे कणकवली बसस्थानक परिसरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं. मात्र याची माहिती जीवनानंद संस्था संचलित पंढूरच्या सविता आश्रमचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना मिळताच ते आपल्या सविता आश्रमच्या टीमसह कणकवलीत मंगळवारी दाखल झाले. संदीप परब आणि त्यांच्या टीमनं कणकवली बसस्थानक परिसराची साफसफाई मोहीम हाती घेतली आणि बसस्थानक परिसरात साठलेला कचरा ट्रॅक्टरमध्ये जमा करत बसस्थानक परिसर स्वच्छ केला. आपण समाजाचं देणं लागतो म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं बसस्थानक परिसर स्वच्छ केल्याचं संदीप परब यांनी सांगितलं. एक 2 दिवसादरम्यान 2 दिवसापूर्वी कणकवली एसटी डेपोची येणे झाले असता कणकवली एसटी स्थानक अस्वच्छ असल्याचं निदर्शनास आलं. म्हणून आमचे सहकारी उदय कामत, वैभव राठोडेकर, विजय नाईक, गोपा पालव, ज्योती आंगणे आणि वैष्णवी सावंत या सर्वांसहित आमचे काही निराधार बांधव 25 निराधार बांधव यांच्या सहकार्याने आजचा कणकवली एसटी स्टँड परिसर आज स्वच्छ केला, कचरा साफसफाई केली. या कामात तरुण बरेचसे विजय शेट्टी सर, नगराध्यक्ष साहेब, लेखाताई मिस्त्री यांचं सहकार्य लाभलं. संवित जीवनानंद संस्था संचालित संवित आश्रम हा पूर्ण सिंधुदुर्गवासियांच्या आणि इतर बांधवांच्या मदतीवर सगळं चालू आहे, देणगीवर चालू आहे. आम्ही आश्रमवासीय किंवा संस्थाचालक आम्ही पण आमचा एक विचार आहे की आम्ही पण समाजाची काहीतरी देणे लागतो, त्या उद्देशाने हा आम्ही सामाजिक उपक्रम राबवित असतो. 2 दिवसापूर्वी कणकवली रेल्वे स्टेशन, आज एसटी स्टँड, स्मशानभूमी, वारंवार असे कुडाळ रेल्वे स्टेशन, कुडाळ स्टेशन स्टँड, इतर स्मशानभूमी साफसफाई, असे विविध सामाजिक उपक्रम आपण या साफसफाईच्या माध्यमातून करत असतो. आता 7 कर्मचारी आहेत आणि बाकी 25 निराधार बांधव आहेत. कणकवली बसस्थानक परिसर स्वच्छ केल्याबद्दल संदीप परब आणि समस्त सविता आश्रम टीमचं कौतुक आहेच. मात्र आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपला देश देखील स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. सफाई कर्मचारी नाही म्हटल्यावर सर्वत्र पडलेल्या कचऱ्याच्या ढिगावरून या गोष्टींबाबत लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे हे या घटनेवरून दिसून आलं, हे मात्र नक्की. विराज गोसावी, कोकण नाऊ, कणकवली.